भंडाऱ्याची उधळण म्हणजे वर्सोव्यामध्ये भीषण आग लागलीय. सिलेंडरच्या गोदामाला आग लागलीय. तिथे स्फोट झालेले आहेत. अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू झालेलं आहे. सिलेंडरच्या गोदामामध्ये हा स्फोट झालाय आणि भीषण आग लागलीय. मुंबईतल्या वर्सोवातली ही घटना आहे. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत. कृष्णात, काय नेमके या घटनेचे तपशील कळत आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू झालेलं असेल नक्कीच? नक्कीच अनुभव. अंधेरी पश्चिम येथील यारी रोड या ठिकाणाची ही घटना आहे. सकाळी 10:45 ही सिलेंडरचा स्फोट झाला आणि मुळात या सिलेंडरच्या गोडाऊन मध्ये हा स्फोट झाल्यामुळे इतर सिलेंडर जे आहेत त्यांचा देखील पेट घेण्यात आणि ते स्फोट होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि मुळात या ज्या ठिकाणी गोडाऊन आहे त्याच्या शेजारीच अंजुमन इस्लामची शाळा देखील आहे आणि त्यासोबत आर्थिक हॉस्पिटल देखील आहे. त्यामुळे आजूबाजूचा परिसर देखील या ठिकाणी खाली करण्याचं काम मुंबई अग्निशमन दलाच्या वतीने सुरू करण्यात आलेलं आहे. मुंबईतल्या सर्व अग्निशमन केंद्रातून गाड्या त्या ठिकाणी रवाना होत आहेत. पाहता अग्निशमन दलातून देखील 2 गाड्या रवाना झालेल्या आहेत. एकूण 16 गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू झालेलं आहे. आपण पाहिलं गेलं तर सर्वात मोठी आग आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही आग पसरू नये याची प्राथमिक काळजी पहिल्यांदा अग्निशमन दल घेताना दिसून येतं. आणि त्याबरोबर सर्वात महत्वाची कुठलीही प्रकारची जीवितहानी होऊ नये याची काळजी आहे. कारण जे जे लोक अडकले असतील त्यांना काढण्याचं काम सुरू झालेलं आहे. आतापर्यंत 4 जखमींना बाहेर काढण्यात आलेलं आहे. त्यांना प्रॉपर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. त्यांच्या जरी त्यांना जास्त भाजलं गेलं नसलं तरी प्राथमिक उपचार त्यांच्यावर करण्यात आलेले आहेत ओपीडी बेसिसवर. आणि इतर कोण अजून या घटनेमध्ये अडकलेत का त्यांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे. त्याचबरोबर आगीचं लोळ जे आहे ते संपूर्ण दिसून येत आहे. फार दूरवरून जे आगीचे लोळ आहे ते दिसत आहेत. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आग नियंत्रणात येईल अशा पद्धतीचं नियोजन अग्निशमन दलाकडून सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. संपूर्ण मुंबईतील ज्या अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत त्या तर मागवल्या आहेत. अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकारी देखील त्या ठिकाणी पोहोचत आहेत. आणि ही घटना जी आहे ती अत्यंत मोठी आहे. कारण सिलेंडरचा ब्लास्ट आहे आणि तो देखील सिलेंडरच्या गोडाऊन मध्ये आहे. सिलेंडरचे इतर सिलेंडरचे त्या ठिकाणी जे गोडाऊन आहे ते ठिकाणी हे पसरू नये याची काळजी घेतली जाते. ठीक कृष्णा, तसे संपर्कात राहा. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही बातमी दाखवूया आणि काय नेमकी दृश्य आहेत एकदा आपण सांगूया. वर्सोवामधली ही आग आहे. अंधेरी जवळचा हा वर्सोवा भाग आहे. सिलेंडरची गोदाम या ठिकाणी आहेत आणि या गोदामामध्ये सिलेंडरच्या स्फोट होत आहेत. सिलेंडरचे आपण ह्या दृश्यांमध्ये पाहूही शकतोय आणि ऐकूही शकतोय की ती मोठ्याने सगळे स्फोट होत आहेत. आगीच्या लोळचे लोळ या ठिकाणाहून बाहेर पडताना दिसतात. साधारण सकाळी 9:43 ही घटना आहे. 10:15 सुमाराची. आणि आतापर्यंत या आगीमध्ये 4 जण जखमी झालेले आहेत. त्यांना कुपर हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं आहे. जखमी जे आहेत त्यांच्यावर हे उपचार सुरू आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे सह्याद्रीची उंची म्हणजे